गुड आफ्टरनून एवरीवन. तर सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. आणि क्लास मध्ये 5 मिनिट्स आधी एंटर व्हायचंय. ओके, जे कोणी लेट जॉईन झाले सगळ्यांनी 3:30 च्या आधी जॉईन व्हायचंय. ओके ओके, चला स्टार्ट करूया आपण. सगळ्यांना माहिती आहे आज मॅथचा लेक्चर आहे, राईट? सगळ्यांनी मॅथची नोटबुक ओपन केली आणि टेक्स्टबुक ओपन केले का सांगा चॅटबॉक्स मध्ये. ओके, तर फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं स्टार्ट करूया आणि नंतर आपण सेकंड स्टँडर्डचं घेऊया. ओके, चला मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला लेट स्टार्ट. तर फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण फर्स्ट स्टँडर्डचं आयडेंटिफाईंग शेप घेतले होते. सगळ्यांनी केला का होमवर्क घरी? जरा सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. ब्रॉड, नॅरो आणि आयडेंटिफाईंग शेप हे आपण लास्ट टाइम घेतलं होतं. सगळ्यांनी केलं होमवर्क? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आज आपण टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके, आणि लेसनचं नाव आहे लॉंग शॉर्ट. लेसनचं नाव काय? लॉंग आणि शॉर्ट. लॉंग म्हणजे काय? लांब. ओके, शॉर्ट म्हणजे काय? ठेंगणा, छोट. ओके, सगळ्यांना माहिती आहे ना लॉंग म्हणजे लांब, शॉर्ट म्हणजे काय? ठेंगणा. ओके, छोटा. तर बघा आपण इथे स्टार्ट करूया. बघा, सर्कल द ऑब्जेक्ट विच इज शॉर्ट. आता तुम्हाला इथे फर्स्ट क्वेश्चन काय दिले? काय दाखवलंय इथे तुम्हाला? रुलर, स्केल, स्केल दाखवले बरोबर, रुलर. आणि त्याच्यामध्ये विचारले तुम्हाला द सर्कल द ऑब्जेक्ट विच इज शॉर्ट. आता जी शॉर्ट आहे स्केल त्याला तुम्हाला काय करायचे? सर्कल करायचे. ओके, तर कोण सांगणार मला कुठली स्केल शॉर्ट आहे, फर्स्ट का सेकंड? कोण सांगणार मला? फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. ओके, कनिष्का, कनिष्का सांग बरं कुठली स्केल शॉर्ट आहे आणि कुठली सेकंड शॉर्ट आहे. व्हेरी गुड, यस, सेकंड जी स्केल आहे ती शॉर्ट आहे बरोबर, कारण ती छोटी सगळ्यांना दिसते आणि फर्स्ट वाली ती मोठी आहे. ओके, ती लॉंग आहे. तर तुम्ही कोण शॉर्ट स्केलला काय करणार? तुम्ही सर्कल करणार. ओके, जी सेकंड वाली. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय दिलंय? सर्कल द ऑब्जेक्ट विच इज लॉंग. आता इथे बघा तुम्हाला दोन ब्रूम दाखवले, झाडू बरोबर, दोन ब्रूम आहेत झाडू. तर तुम्हाला सर्कल करायचंय, कुठला वाला ब्रूम आहे तो लॉंग आहे. कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. सेकंड सेकंड, हा सेकंड ब्रूम काय? लॉंग आहे. व्हेरी गुड, तर सेकंड वाल्या याला काय करणार आपण? सर्कल करणार, राईट? ओके, आता इथे काय दिलं बघा? अरेंज द ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ. आता आपल्याला जी इथे ऑब्जेक्ट दाखवले आहेत ना ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांच्या लेंथनुसार लावायचे. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय तुम्हाला शिकवलंय मी. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? छोट्यापासून मोठ्यापर्यंत. ओके, तर बघा त्यांची लेंथ, आपल्याला यांची लेंथ लावायची. ओके, आता सगळ्यात पहिले कुठला तुला सगळ्यात छोटी वाली लेंथ कोणाची आहे? सेकंड वाल्या याची, राईट? एक मिनिट. एक मिनिट, स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का सांगा मला आता चॅट बॉक्स मध्ये. ओके, कुठं होतो आपण? ओके ओके, शॉर्ट. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे?
ओके तर बघा इथे आपल्याला काय दिलंय, इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं आपल्याला, बरोबर बघा. तर इथे बघा आता ज्यांची लेंथ छोट इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांच्या लेंथ लावायच्या आहेत आपल्याला, म्हणजे ज्याची पहिले छोटी लेंथ असेल तो पहिला येईल, त्याच्यापेक्षा थोडी मोठी मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि मग सगळ्यात मोठी वाली लेंथ लास्ट ला येईल. ओके आता बघा इथे हा जो ही जी पेन्सिल आहे बघा, ही जी पेन्सिल आहे हिची सगळी छोटी बरोबर ही फर्स्ट नंबर ला आली बरोबर, त्याच्यानंतर थोडी मोठी कुठली ही आहे तर ही सेकंड नंबरला, त्याच्यानंतर थोडी मोठी ही आहे म्हणून ही थर्ड नंबरला बरोबर, आणि ही सगळ्यात मोठी म्हणून ही फोर्थ नंबरला. ओके तर बघा त्यांनी लावलंय तुम्हाला दाखवलंय सुद्धा, जी इथं फर्स्ट आहे ती फर्स्ट नंबर, मग सेकंड, मग थर्ड, मग फोर्थ. ओके असं तुम्ही सुद्धा लावायचं. तर नेक्स्ट वालं ओके, आता नेक्स्ट वालं कोण सांगणार मला? आयशा मला सांग फर्स्ट नंबर कुठल्या, इथे सेफ्टी पिन दाखवलायत ना तर फर्स्ट नंबरला कुठली सेफ्टी पिन येईल आयशा सांग. थर्ड थर्ड बॉक्स मधली. ओके थर्ड बॉक्स मधली फर्स्ट इथे येईल. ओके बघा मी इथे लिहिले फर्स्ट नंबर. ओके आता मला नेक्स्ट कोण सांगणार? जिज्ञासा सांग सेकंड वाला कुठली येईल. सेकंड वाली. यस सेकंड वाली ही सेकंड येईल. आता याच्यापेक्षा थोडी मोठी कुठली आहे? ही आहे ना ही वाली थोडी मोठी लास्ट वाली, तर ही थर्ड येईल, आणि सगळ्यात मोठी लॉन्ग ही आहे तर ही फोर्थ. ओके तर असं सगळ्यांनी करायचंय, कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अरेंज करायचं कळालं? इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये करायचं. ओके त्याच्यानंतरचं नेक्स्ट वाला दाखवते मी तुम्हाला. ओके आता इथे ब्रशचं दिलंय. ओके त्याचं करूया आपण. आता फर्स्ट नंबरला कुठला ब्रश येईल कोण सांगणार मला? कुठल्या कलरचा ब्रश फर्स्ट नंबरला येईल? कनिष्का सांग. पिंक. पिंक. व्हेरी गुड. तर फर्स्ट नंबरला येईल, एक मिनिट. पिंक कलरचा. ओके सेकंड नंबरला कुठल्या कलरचा येईल स्काय जिज्ञासा सांग. ब्ल्यू. स्काय ब्ल्यू. व्हेरी गुड. आणि थर्ड नंबरला आयशा सांग. ग्रीन. ग्रीन. व्हेरी गुड. ओके आता तसंच नेक्स्ट वालं. आता इथे आपल्याला एक बीट्सची काय दिले, स्ट्रिंग दिलेली म्हणजे हे दिले माळ दिलेली. ओके ज्या माळीमध्ये जास्त मनी ती माळ सगळ्यात मोठी, आणि ज्याच्यामध्ये कमी ती माळ सगळ्यात छोटी, बरोबर त्याच्यानुसार आपण आता करायचंय. चला तर फर्स्ट कुठली येईल कोण सांगतंय मला? आयशा सांग. फोर्थ वाली. यस ही येईल फोर्थ वाली, कारण याच्यामध्ये ओनली 3 बीट्स आहेत राईट. त्याच्यानंतर सेकंड वाली जिज्ञासा सांग. फर्स्ट वाली. कुठली? सेकंड वाली. सेकंड वाली. ही सेकंड आहे जिथे 4च आहेत. आता थर्ड वाली आई कनिष्का सांग. फर्स्ट वाली. यस ही थर्ड वाली येईल, आणि याच्यामध्ये 5 आहेत बरोबर. याच्यामध्ये 1 2 3 4च आहेत, तिथे 1 2 3 4 5 5 आहेत. आता 5 पेक्षा जास्त वाली कुठली आहे? ही आहे ना, मग ही फोर्थ नंबर ला येईल. याच्यामध्ये खूप जास्त बीट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. ओके तर असं अरेंज करायचं, कळालं तुम्हाला? येईल तुम्हाला घरी करता होमवर्क मध्ये. आता हे मगाचं पण मी तुम्हाला सर्कल करून दाखवते. कुठला ऑब्जेक्ट होता पहिले? ही वाली स्क्वेअर, ही शॉर्ट होती आणि हा लॉन्ग होता. ओके कळालं सगळ्यांना? तर हे लॉन्ग आणि शॉर्ट कळालं का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लॉन्ग आणि शॉर्ट कळालं?
ओके त्याच्यानंतरचं पण बघा इझी आहे. ओके लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट हा सुद्धा सेमच आहे बघा. लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट, लॉन्गेस्ट म्हणजे काय जे लांब असेल ते लॉन्गेस्ट, शॉर्टेस्ट म्हणजे जे छोटा असेल त्याला शॉर्टेस्ट बोलायचं. ओके चला बघा इथे येता. ही जी ट्रक आहे बघा मोठी आहे ना, लॉन्ग त्याची साईज मोठी आहे ना, एकदम लांबच्या लांब आहे म्हणून लॉन्गेस्ट. आता ही कार सुद्धा बघा, ही कार कशी आहे बघा. ही या दोघांमध्ये एक मिनिट, बघा ह्या आणि हा, ही हा ट्रक आणि ही जी कार आहे हे कसे आहेत लॉन्गेस्ट, कसे आहेत लॉन्ग आहेत ना लॉन्गेस्ट. ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा हा ही जी कार आहे ही कशी आहे शॉर्ट आहे म्हणून त्याला आपण काय बोलतोय शॉर्टेस्ट. ओके छोटी आहे ना म्हणून त्याला आपण काय म्हटलं शॉर्टेस्ट. ओके कळतंय सगळ्यांना, सगळ्यांना कळतंय का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन विचारलं ओके तुम्ही सॉल्व करायचे. आता चला तुम्ही सांगायचं का. आता मला सांगा कलर द बॉक्स बिलो द लॉन्गेस्ट कॅटरपिलर. आता याच्यामध्ये सगळ्यात लॉन्गेस्ट कॅटरपिलर कुठला आहे कोण सांगणार मला, जिज्ञासा सांग कुठला कॅटरपिलर सगळ्यात लॉन्गेस्ट आहे. लॉन्गेस्ट कॅटरपिलर कुठला आहे सेकंड जिज्ञास, सेकंड लॉन्गेस्ट लॉन्गेस्ट सांगितलंय बा, लॉन्गेस्ट म्हणजे लांब, थर्ड थर्ड. यस थर्ड आहे. मग याचा बॉक्स आपण काय केला कलर केला, असा मी त्याचा जसा कलर केला तसं तुम्हाला कलर करायचंय. आता कलर करायचंय. ओके हा लॉन्गेस्ट आहे ना सगळ्यात लांब. ओके नेक्स्ट त्याच्यानंतर काय सांगितलंय कलर द नियर, कलर द बॉक्स नियर द शॉर्टेस्ट क्यू. सगळ्यात छोटी क्यू कुठली आहे, सगळ्यात छोटी रांग कुठली आहे याच्यामध्ये कोण सांगणार मला. कनिष्का सांग सगळ्यात शॉर्टेस्ट क्यू, छोटी क्यू, छोटी रांग कुठली आहे. फर्स्ट फर्स्ट वाली कशी अशी फर्स्ट वाली, शॉर्ट म्हणजे काय थर्ड तिसरी थर्ड थर्ड वाली राईट. सगळ्यांना कळतंय का लॉन्गेस्ट म्हणजे लॉन्ग मोठी आणि शॉर्ट म्हणजे काय छोटी. मग लॉन्गेस्ट पण मोठी होणार आणि शॉर्टेस्ट छोटी, मग छोटी वाली रांग फक्त हीच आहे. याच्यातच थ्री बघा, 1 2 3च मुलं आहेत याच्यात, 1 2 3 4 5 5 आहे त्याच्यामध्ये बघा, 1 2 3 4 5 6 7 एवढे आहेत. मग सगळ्यात छोटे क कोण झाली रांग, कुठली रांग झाली थर्ड वाली. मग याला आपण कलर करणार, कळालं कळालं का जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये शॉर्टेस्ट आणि लॉन्गेस्ट. कळालं का तुम्हाला, तर आजच्या होमवर्क मध्ये काय करायचं तुम्हाला लॉन्ग शॉर्ट हे जे क्वेश्चन आन्सर आहेत लॉन्ग शॉर्ट चे आणि लॉन्गेस्ट शॉर्टेस्ट क्वेश्चन बुक मध्ये सॉल्व करायचे. ओके कळालं, जे काही क्वेश्चन दिले ते दोन्ही पेज वरचे तुम्हाला बुक मध्ये सॉल्व करायचे. ओके कळालं फर्स्ट स्टँडर्ड होमवर्क, लॉन्ग आणि शॉर्ट कळालं सगळ्यांना. लॉन्ग म्हणजे लांब एकदम,
लॉंगेस्ट म्हणजे एकदम लांब, ओके, आणि शॉर्ट म्हणजे छोटा, कमी लांब. कळालं? ओके, चला आता सेकंड स्टँडर्ड आपण तुमचं न्यू लेसन घेऊया. सेकंड स्टँडर्ड आहेत ना क्लासमध्ये, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फक्त ओके, चला सेकंड स्टँडर्ड तर घेऊया आपण. बघा, लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, ऍडिशन बघितलं होतं, बरोबर, कॅरी ओव्हरच. सगळ्यांनी घरी सॉल्व केले का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. हे जे एक्झाम्पल घरी सॉल्व केले का, ऍडिशनचे, कॅरी ओव्हरचे, सगळ्यांना जमले का? पॅरेंट्सनी जरा सांगा, मुलांनी केलं का घरी होमवर्क, आणि त्यांना ऍडिशन जमतंय का? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आज आपल्याला घ्यायचं आहे ऍडिशन, स्टोरीज ऑफ ऍडिशन टू. ओके, स्टोरीज ऑफ ऍडिशन टू, यामध्ये सुद्धा आपल्याला ऍडिशन करायला शिकायचं आहे, पण याच्यामध्ये थोडे वर्ड प्रॉब्लेम दिलेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया. काय दिले बघा, स्टोरीज ऑफ ऍडिशन टू. गौरी हॅड 15 रुपीज, मदर गेव हर 26 रुपीज. हाऊ मेनी रुपीज डज शी हॅव नाव? बघा, गौरीकडे पहिले होते 15 रुपीज होते, आणि तिला तिच्या मम्मीने अजून 26 रुपीज दिले. आता तिच्याकडे किती पैसे झाले, किती रुपीज झाले ते आपल्याला विचारले होते. तर पहिले आपण काय लिहिणार, सगळं गिवन थिंग्स लिहायचे. वर्ड प्रॉब्लेम आहे ना, तर सोल्युशन मध्ये काय लिहायचं, पहिले व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे. गौरी हॅज 15 रुपीज अँड मदर गेव 26 रुपीज, असं लिहायचंय आपण. नंतर व्हॉट इज आस्क, मग त्यांनी काय विचारलंय आपल्याला, टोटल अमाऊंट ऑफ गौरी हॅज, गौरीकडे किती अमाऊंट आहे टोटल ते विचारले, राईट. व्हॉट वी, व्हॉट शॉल वी डू, काय करणार आपण, काय करणार आपण, कोण सांगणार, कुशल सांग, काय करणार आपण. गौरीकडे 15 रुपीज आहेत ऑलरेडी, तिला तिला तिच्या मम्मीने 26 रुपीज दिलेत, तर तिला तिच्याकडे किती रुपीज आता टोटल आहेत विचारले, मग आपण काय करणार. कुशाल, काय करणार आपण, ऍडिशन, यस, ऍडिशन करणार. ओके, ऍडिशन, यस. एकानेच आन्सर द्या, दोघांनी आन्सर देऊ नका, अजून कोण बोलतोय, फक्त कुशाललाच आन्सर विचारले मी. तर बघा, इथे ऍडिशन केलंय बरोबर, तर टेबल एकदम टेबल तयार करायचंय. मग 15 + 26 बरोबर, 15 रुपीज होते तिच्याकडे, तिला 26 रुपीज दिले, तर ऍड करायचंय. ऍड करताना काय करणार, पहिले तुम्ही युनिट प्लेस पासून स्टार्ट करायचंय बरोबर. 5 + 6 1 सॉरी 5 + 6 11, 11 चा 1 इथे राहणार युनिटचा, आणि 10 चा 1 या कॉलम मध्ये कॅरी ओव्हर करणार, राईट. 1 + 2 3 3 + 1 सुद्धा काय करायचं, ऍड करायचं, किती झाले 4, तर टोटल रुपीज किती झाले, 41 रुपीज. कळालं सगळ्यांना, बोर्ड वर दाखवते तुम्हाला. बघा काय केलंय, 15 + 21 राईट, 21 आहे की 26 आहे, राईट. 5 + काय केलं त्यांनी, 5 + 6 किती झाले, 11, किती झाले, 11. मग 11, मग टेन्स आणि युनिट, युनिट मधला 1 कुठे लिहिणार आपण, इथे लिहायचा, आणि टेन्स मधला 1 तो इकडे जातो, ओके, कॅरी ओव्हर होतो. 1 + 2 किती, 3 3 + 1 हा 4, किती झाले आन्सर, 41 रुपीज. कळालं सगळ्यांना, कॅरी ओव्हरचे आपण क्वेश्चन बघितलेत लास्ट टाइम, त्याच्यावरच डिपेंडेड आहे ते. कळतंय, सेकंड स्टँडर्ड. ओके, चला नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा, एक मिनिट.
बघाय काय. नंतर काय दिलं, रीड द एक्झाम्पल, ड्रॉ द कॉलम्स फॉर टेन्स अँड युनिट, राईट द डिजिट इन प्रॉपर प्लेसेस अँड ऍड. आता तुम्हाला खाली काय क्वेश्चन दिलेत ते सॉल्व करायला सांगितलेत. पहिले रीड करायचे एक्झाम्पल, मग सॉल्व करायचे. सॉल्व करताना बरोबर टेबल बनवायला सांगितलं त्यांनी टेन्स आणि युनिटचा, आणि बरोबर टेन्सच्या जागी टेनची नंबर पुट करायचे टाकायचे, आणि युनिटच्या जागी युनिटचाच नंबर टाकायचा आणि ऍड करायला सांगितलं. ओके बघा, फर्स्ट काय लिहिलंय, देअर वॉज 24 काउज अँड 28 बफेलोज ग्रेझिंग इन अ पास्चर. वॉट वॉज द टोटल नंबर ऑफ कॅटल देअर. बघा त्यांनी काय सांगितलंय, एक असं शेत वगैरे असेल, त्या शेतामध्ये 24 काउज आणि 28 बफेलोज काय करतायत, चरतायत. ओके, चारा खातायत, गवत खातायत. मग त्यांनी सांगितलं की त्या शेतामध्ये, त्या कुंपणामध्ये वगैरे किती टोटल गुरे आहेत, कॅटल्स आहेत. आपल्याला टोटल नंबर ऑफ कॅटल काढायचे. ओके, तर सार्थक सांग काय करायला लागेल आपल्याला. ऍडिशन. ओके चला, बोर्ड कडे लक्ष द्या सगळ्यांनी. तर पहिले काय करायचं, सगळं लिहून घ्यायचं. काय गिवन दिलंय, व्हॉट इज गिवन, काय दिलंय, देअर आर 24, एक मिनिट, किती बफेलोज आहे आणि किती हे आहेत काउज, 24 काउज 28 बफेलो. देअर आर 24 काउज अँड 28 बफेलोज ग्रेझिंग इन पाश्चर, असं आपण लिहायचंय. हे आपल्याला गिवन दिलंय. ओके, मग नंतर त्यांनी काय सांगितलंय, व्हॉट ही आस्क, व्हॉट ही आस्क, त्यांनी काय विचारलंय आपल्याला, टोटल नंबर ऑफ कॅटल. काय विचारलंय आपल्याला, टोटल नंबर ऑफ कॅटल. ओके, हे विचारलंय. काय करणार आपण, ऍडिशन. हे सुद्धा लिहायचंय. काय करणार आपण, ऍडिशन. व्हॉट वी हॅव डन, व्हॉट वी हॅव डू. काय लिहिणार आपण, व्हॉट शॅल वी डू, ऍडिशन. ओके, ऍडिशन करणार. तर सगळ्यांनी याच्यानंतर काय करणार, एवढं कळालं सगळ्यांना, हे असं लिहायचंय. पहिले पहिल्या वाल्या क्वेश्चनचं आन्सर हे आहे की व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आपल्याला. सेकंड वाला व्हॉट ही आस्क, आपल्याला काय विचारलंय. आणि थर्ड काय करणार आपण, ऍडिशन. कळालं सगळ्यांना. ओके, आता त्याच्यानंतर टेबल तयार करायचा टेन्स आणि युनिटचा. सगळ्यांनी टेबल तयार करायचंय, त्याच्यामध्ये दोन कॉलम टेन्स आणि युनिट. ओके, किती काउज होते, 24 काउज इथे लिहायचं, 24 काउज प्लस 28 बफेलो. ओके, 28 बफेलो. आता ऍड करा, 4 प्लस 8, कोण सांगणार मला 4 प्लस 8? कुशाल सांग किती येतील 4 प्लस 8. हा, 8 नंतर 9 10 11 12, राईट, 12 येणार. तर 12 मधलं युनिट मध्ये काय लिहिणार आपण, 2. व्हेरी गुड, 2 इथे लिहिणार आणि 1 इथे कॅरी ओव्हर होणार, इथे ट्रान्सफर होणार. बरोबर, आता 2 प्लस 2, 5. हा, 4. 4 प्लस 1, 5. 5. तर किती टोटल कॅटल झाले, 52. 52, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना असं सॉल्व करायचंय. सगळ्यांना कळालं का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. येस्टरडे सलमा स्टिच 34 हँडकरचीफ, इफ शी स्टिचेस 38 मोर टुडे, हाऊ मेनी हँडकरचीफ वुड शी हॅव स्टिचेस इन 2 डेज. बघा काय सांगितलंय, जी सलमा आहे तिने काय केलं, काल किती किती रुमाल शिवले तिने, हँडकरचीफ म्हणजे रुमाल, किती स्टिच केले शिवले, 34. ओके, आणि तिने जर आज
अजून 38 हँडकरचीफ शिवले, तर तिने टोटल 2 दिवसात किती रुमाल, किती हँडकरचीफ शिवले हे आपल्याला काढायचे. ओके, कोण सांगणार आहे तर काय करणार आपण? मधुरा सांग काय करणार आपण इथे. मधुरा, मधुरा माझा आवाज येतोय. ओके, कोण सांगते अजून? कनिष्का, कनिष्का सांग काय करणार आपण इथे. ऍड, ऍडिशन करणार. ओके, काय आपण ऍड करणार, कुठले कुठले नंबर्स ऍड करणार कनिष्का? हां, कुठले कुठले नंबर्स तिथे? 34 अँड 38. कुठले कुठले नंबर्स ऍड करणार? 34 अँड 38. ओके, तर बघा बोर्डकडे लक्ष द्या. पहिले लिहायचं सगळं की यस्टरडे सलमा स्पीच 34 हँडकरचीफ अँड शी अँड इफ शी ऑल्सो स्टिचेस 38 मोर. ओके, तर टोटल किती स्टिच केले तिने 2 दिवसात हे आपल्याला काढायचं. त्याच्यासाठी आपण ऍडिशन करतोय टेन्स आणि युनिट. 34 प्लस 28 किती होणार, कोण सांगणार मला? 3 + 2 1 2 3 पहिले 3 + 2 नाही करायचं, पहिले युनिट पासून करायचं. 4 + 8 सार्थक सांग किती 4 होणार? 1 2 3 सार्थक माइक ऑफ करा, जे बाकी ज्याचा माइक चालू आहे. 12, 12, यस 12. 12 मधला 2 कुठे येणार? युनिट मध्ये, आणि 1 इथे होणार. 3 + 2, 1 2 3 4 5 5 किती? 5. फाय आणि 5 + 1, हा 1 सुद्धा ऍड करायचा. सिक्स 6. आंसर किती? 62. तर 62 62 हँडकरचीफ ती काय करते? 2 दिवसात बनवते. बघा, आलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सेकंड स्टँडर्ड, तुम्हाला घरी सॉल्व करायचे ते वर्ड प्रॉब्लेम, लक्ष देऊन समजून घ्या. नेक्स्ट काय दिलंय बघा. वसीम हॅड 25 मार्बल्स, ही वॉन 13 मोर व्हाईल प्लेइंग टुडे. हाउ मेनी मार्बल्स डज ही ना हॅव नाऊ? बघा, वसीमकडे किती मार्बल्स होते? 25. ओके, तो अजून 13 काय केले त्यांनी? आज जिंकला तो अजून. ओके, तर हाऊ मेनी मार्बल्स डज ही हॅव नाऊ? आता त्याच्याकडे किती मार्बल्स आहेत, कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग काय करणार आपण. बोल. ऍडिशन काय करणार? ऍडिशन. तर फर्स्ट आपण लिहिणार, सगळं लिहून घ्यायचं की वसीम हॅड 25, काय बोल, 25 मार्बल. ही वॉन 13 मोर व्हाइल प्लेइंग टुडे. ओके, देन टोटल नंबर ऑफ मार्बल. आता टोटल नंबर ऑफ मार्बल काढायचे आहेत आपल्याला, आपण ऍडिशन करणार, राईट? तर सगळ्यांनी टेबल तयार करायचं आहे. इथे टेन्स, इथे युनिट, 25 प्लस 25 प्लस किती? 13. चला, कोण सांगते आन्सर मला? तर कोण पूर्ण आन्सर द्यायचंय ऍडिशन करून, कोण सांगणार मला? थर्टी एट, व्हेरी गुड. 5 + 3 8. ओके, अँड 2 + 3, 2 + 1 3. आन्सर काय? 38 रुपीज. ओके,
सॉरी 38 रुपीज नाही, 38 मार्बल्स झाले. 38 मार्बल्स कळते सगळ्यांना. ओके नेक्स्ट क्वेश्चन. अ शॉपकीपर हॅड 35 काइट्स. इफ ही ब्रॉट 19 मोर काइट्स टुडे, हाऊ मेनी काइट्स डज ही हॅव इन ऑल नाव. आता एक शॉपकीपर आहे, त्यांनी 35, त्याच्याकडे 35 काइट्स आहेत. ओके त्यांनी अजून काय केले, 19 अजून जास्त काय घेऊन आला, फुगे घेऊन आला. सॉरी तो अजून जास्त 19 काय घेऊन आला, काइट्स पतंग घेऊन आला. आता त्याच्याकडे किती काइट्स राहिलेत, किती काइट्स झाले टोटल ते काढायचे आहेत. कोण सांगणार मला आन्सर? 35 प्लस 19 करून कोण आन्सर सांगणार? ज्याला नोटबुक मध्ये सॉल्व करा आणि मला डायरेक्ट आन्सर सांगायचे. ओके ज्याचा आल्यावर. 35 प्लस 19 मी ज्याला सांगेल त्यानेच माईक ऑन करायचंय. कधीही कोणी मध्ये माईक ऑन करायचं नाहीये. थर्टी फाईव्ह प्लस नाईन्टीन 34 प्लस 19 आता 9 प्लस 4 कोण सांगणार मला किती होतात? सार्थक सांग. 10 11 13 10 11 12 13 13च होतात. 14 कुठून येतात बा? 9 नंतर काय येतात? 10 11 12 आणि 13. फोर फिंगर फक्त काउंट करायचे 9 नंतर, 13 येतात फक्त. मग 3 ते 1 इथे. आता 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 53. आन्सर इज 53. यस आन्सर इज 53. कळतंय का बाकीच्यांना? जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला घरी तुम्ही जर होमवर्क केला असेल तर तुम्हाला येईल हे सॉल्व करता लास्ट टाइमच. ओके चला आता इथे आपले वर्ड प्रॉब्लेम झालेले आहेत. आता इथे काय सांगणार, मेक युअर ओन स्टोरीज फॉर द ऍडिशन गिव्हन बिलो अँड डू देम. आता तुम्हाला इथे नंबर्स दिलेले आहेत, तुम्हाला याच्यावरून स्टोरी बनवायचे. स्टोरी म्हणजे असे वर्ड प्रॉब्लेम बनवायचे आहेत आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले. ओके करता येईल सगळ्यांना? म्हणजे तुम्ही लिहू शकता, देअर आर 22 मँगोज इन ऑन द ट्री. ओके ऑन द ट्री अँड देन अजून 37 ट्रीज काय झाले आले, तर किती, हाऊ मेनी टोटल ट्रीज असं तुम्ही लिहू शकता. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम तयार करायचे. इथे हे 6 दिलेत ना ऍडिशनचे एक्झाम्पल, त्याच्यावर वर्ड प्रॉब्लेम तयार करायचे आणि सॉल्व्ह करायचे. करता येईल सगळ्यांना घरी? सेकंड स्टँडर्ड काय एवढं डिफिकल्ट नाहीये, करता येईल ना तुम्हाला? ओके कळालं तुम्हाला ऍडिशन? ओके याचा पुढचा पार्ट काय दिलं? इंक्रीजिंग अँड रिड्युसिंग टेन्स हे आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेऊ. आज फक्त एवढाच होमवर्क आहे. पेज नंबर 51 पूर्ण सॉल्व्ह करायचं नोटबुक मध्ये सेकंड स्टँडर्ड काल. सगळ्यांना कळालं का? त्यांचा होमवर्क सुद्धा कळाला का? जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके व्हेरी गुड. चला तर आता मी लास्ट टाइम तुम्हाला 6 चा टेबल लर्न करायला सांगितला होता, केला का सगळ्यांनी? ओके चला ज्याला ज्याला येते त्यांनी माईक ऑन करायचं, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये आणि ज्याला त्यांनी माईक ऑन करायचं आणि मला 6 चा टेबल बोलून दाखवायचं. ओके
ओके, फर्स्ट कोण स्टार्ट करते सिक्स टेबल बोलायला, सेकंड स्टँडर्ड मधून की फर्स्ट स्टँडर्ड मधून? ओके कुशाल, कुशाल स्टार्ट कर, सिक्स टेबल बोलून दाखव. सिक्स वन चा सिक्स, सिक्स टू चा ट्वेल्व, सिक्स थ्री चा एटीन, सिक्स फोर चा ट्वेंटी फोर, सिक्स फाय चा थर्टी, सिक्स सिक्स चा थर्टी सिक्स, सिक्स फोर चा फोर्टी टू, सिक्स एट चा फोर्टी एट, सिक्स नाईन चा फिफ्टी सिक्स, सिक्स टेन चा सिक्स्टी. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट मला. ओके जिज्ञासा, जिज्ञासा बोलून दाखव. सिक्स वन एक, सिक्स टू दॅट ट्वेल्व, सिक्स थ्री द एटीन, सिक्स फोर द ट्वेंटी फोर, सिक्स फाय द थर्टी, सिक्स सिक्स द थर्टी सिक्स, सिक्स सेवन द फोर्टी टू, सिक्स एट द फोर्टी एट, सिक्स नाईन, सिक्स नाईन द फिफ्टी फोर, सिक्स टेन द सिक्स्टी. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट सार्थक बोलून दाखव. सिक्स वन चा सिक्स, सिक्स टू द ट्वेल्व, सिक्स फाय द एट, सिक्स थ्री द, सिक्स थ्री द एटी, सिक्स फोर द ट्वेंटी फोर, सिक्स फाय द थर्टी, सिक्स सिक्स द थर्टी सिक्स, सिक्स सेवन चा फोर्टी टू, सिक्स एट द फोर्टी एट, सिक्स नाईन चा फोर फिफ्टी फोर, सिक्स सिक्स द टेनजा, सिक्स टेनजा सिक्स्टी. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट मधुरा, सहाचा पाळा बोलून दाखव. मधुरा बोलून दाखव. सिक्स टेबल येतो ना तुला, सहाचा पाडा. मधुरा माईक ऑन कर आणि बोलून दाखव, सहाचा पाडा. बाकीचं कोण बोलणार आहे? जिज्ञासा, जिज्ञासा सिक्स टेबल बोलून दाखव. Yes, teacher. 6 1 the 6, 6 2 the 12, 6 3 the 18, 6 4 the 24, 6 5 the 30, 6 6 the 36, 6 7 the 42, 6 8 the 48, 6 9 the 54, 6 10 the 60. Okay, very good. Next. कोण बोलून दाखवतंय? नेक्स्ट. यस टीचर. जिज्ञासा बोलून दाखव. आयशा टीचर. ओके आयशा बोल. सिक्स वन द सिक्स, सिक्स टू जा ट्वेल्व, सिक्स थ्री जा एटीन, सिक्स सिक्स फोर जा ट्वेंटी फोर, सिक्स सिक्स फाय जा थर्टी, सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स, सिक्स सेवन जा फोर्टी टू, सिक्स सिक्स एट जा फोर्टी एट, सिक्स नाईन जा फिफ्टी फोर, सिक्स ओके व्हेरी गुड. नेक्स्ट मधुरा बोलून दाखव, चल पटकन, सहाचा पाळा. मधुरा माईक ऑन कर.
टीचर मैं बोलू? हाँ बोल कनिष्का। 6 1 6 6 2 2 6 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
54 54, सिक्स 48, सिक्स नाइन जा 60, फिफ्टी, सिक्स टेन जा 60। ओके 6 is the 48. ओके नेक्स्ट मधुरा, माइक ऑन कर आणि बोलून दाखव चल पटकन। सहाचा पाळा, साइकिल सा साजन बारा साइत्री तेरा साजोक चौपन साई साई सकंबे चाल साई की साई अठी अठे चाल साई नवे साठ। हाँ साइकिल सा परत बोल। साइकिल सा साजन बारा साई थम साई के सा साई दुने आवाज येत नाही आहे। साई दुने साई दुन साई बारा साई त्रिक तेरा साई चौक साई त्रिक 18 साई त्रिक 18 साई 25 साई चौक 24 साई चौक 24 साई साई 35 साई 35 54 साइन दाय 60 साइन दाय 60। ओके लर्न करायचंय, मध्ये मध्ये अडकते मधुरा। ओके सिक्सचा टेबल आज आपण बघितला, ओके लास्ट टाइम मी सांगितलेला, आता नेक्स्ट टाइम सेवनचा टेबल सगळ्यांनी रन करायचा। ओके सगळ्यांनी लिहून घ्या सेवनचा टेबल, बोर्डवर मी लिहून देते सेवनचा टेबल। लिहा सगळ्यांनी, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70। सगळ्यांनी लिहून घ्या टेबल, लिहिताय ना सगळे नोटबुक मध्ये, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके लिहा, लिहून झाल्यानंतर सांगा मला। कंप्लीटेड, कंप्लीट झालं सगळ्यांचं। लिया पटकन, टीचर कंप्लीट।
जो कंप्लीटेड। कंप्लीटेड, कंप्लीट झालं सगळ्यांचं आता। लिया पटकर, टीचर कंप्लीटेड, टीचर ओके सगळ्यांचं झालं। कंप्लीटेड, ओके चला मग नेक्स्ट टाइम हा 7 चा टेबल लर्न करायचा सगळ्यांनी। ओके आम्हाला बोलून दाखवायचंय आणि आज होमवर्क दिलाय तो सगळ्यांनी करायचंय। ओके बाय एवरीवन, बाय टीचर, बाय बाय टीचर। बाय। बाय बाय टीचर, थैंक यू। बाय। मधुरा क्लास लेफ्ट कर। मधुरा क्लास लेफ्ट कर। हाय टीचर, थैंक यू।